कोळपेवाडीमध्ये शिर्डी लासलगाव रोडवर गोदावरी खोऱ्याशेजारी जगन खंबायत या शिक्षकाच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास आग लागली असून या आगीमध्ये घरातील सर्व ग्रहोपयोगी वस्तू तसेच दागदागिने पैसे धान्य कपडे हे सर्व जळून खाक झाले असून या आगीमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीचे प्रमाण मोठे असल्याने सर्व जळून खाक झालेले आहे. या प्रकारामुळे खंबायत परिवारास मोठा धक्का बसलेला आहे. आग लागल्यानंतर इथं कोणी भांडणीवरती पालक मेळाव्यासाठी शिवाजी शाळेमध्ये गेले आणि मी शाळेत गेले आणि दोन मुलंही शाळेतच होते आणि नंतर बोरकर सरांनी सांगितलं रात्रीतून धोर मिळतो असा फोन केला शाळेत. शाळेतून बातमी लागल्यानंतर मी इथं आलो. इथं बघितल्यानंतर आग लागली. काय नाव तुमचं? माझं खंबाई जगन उखराव. नुकसान काही झालं नाही पण टीव्ही आणि जे सामान होतं कागदपत्र शालेय होते आणि स्वतःचे ठिकाणी मंगळेश दिवाण हे सगळं जवळ पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. तो पूर्णपणे 100% नुकसान. 100% नुकसान किती झालं? किती लागत? 3-4 लाख 5 लाख किती लागत? पुढे बोलून तरी साधारणतः झाला असेल 3-3.5 लाख असेल नुकसान. कधी सकाळी किती वाजेच्या दरम्यान झालेली घटना? 11:30 वाजेच्या. त्यावेळेस घरी कोणी नव्हतं? घरी कोणी. जगन खंबायत व त्यांची पत्नी हे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गौतम नगर येथे शिक्षक म्हणून आहे. डी न्यूज रिपोर्ट, प्रसाद सूर्यवंशी, कोळपेवाडी. तर याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. खुश रहा, आनंदी रहा आणि पाहत रहा डी न्यूज एंटरटेनमेंट चॅनल. धन्यवाद.